कोइंबतूरमध्ये एआयएडीएमके आणि भाजप समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीत 9 जण गंभीर जखमी झाले. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सचिव आनंद जोशी यांना सीबीआयनं अटक करून चौकशी केली. तिस्ता सेटलवाड यांच्या फाईल गायब केल्याचा ठपका जोशी यांच्यावरती. 11 मे पासून आनंद जोशी बेपत्ता होते. उत्तराखंड सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हरीश रावत यांच्या कथित स्टिंग ऑपरेशनचा तपास सीबीआयकडून काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव पास करण्यात आला. आता हा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात येणार. वर्तमानपत्रात जाहिराती देऊन दिल्लीच्या केजरीवाल सरकारनं 3 महिन्यात 14.5 कोटी रुपयांची उधळपट्टी केली. काश्मीरपासून ओडिसा, गुजरातपासून केरळपर्यंतच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये केजरीवाल सरकारनं जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. बिहारमधले पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. हल्लेखोरांनी राजदेव यांची ओळख पटवून घेतली. त्यांचं व्हिजिटिंग कार्डही हल्लेखोरांनी तपासलं आणि त्यानंतर हत्या केल्याची माहिती समोर आली. या हत्येप्रकरणी नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं. तर या हत्येची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मरण पावलेल्या राजदेव यांच्या पत्नीनं केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.